पार्लमेंटसाठी ही मर्यादा पंच्याण्णव लाख आहे एका लोकसभा मतदारसंघासाठी आणि हा खर्च काय काय केला याचा हिशोब त्यांना द्यावा लागतो दर आठवडा इलेक्शन की कसं ड्युरिंग द इलेक्शन्स नाही म्हणजे जो खर्च त्यांना द्यायचा आहे किती झाला आहे हे रिपोर्ट द्यायचा आहे रिपोर्ट द्यायचा आहे त्याचे पुरावे द्यायचे आहेत बिलं द्यायची आहेत त्याच्यासाठी सेपरेट बँक अकाऊंट त्यांना काढावं लागतं त्या अकाऊंटमधूनच त्यांना खर्च करता येतो कॅशमध्ये दहा हजार रुपयापेक्षा जास्त खर्च त्यांना करता येत नाही आणि रेट्स त्यांनी कोणते लावावेत याचे स्टँडर्ड रेट्स डिस्ट्रिक्ट लेवलला ठरवून दिलेले असतात okay. त्या रेटनेच तो खर्च धरला जातो म्हणजे मी माझ्या अनुयायांना चहा पाजला आणि मला दहा पैशात एक चहा मिळाला म्हणून दहा पैसे पर चहा असा मी खर्च लावला तर तो, तो अलाउड नाही तर डिस्ट्रिक्टच्या स्टँडर्ड रेट लिस्टमध्ये चहाची किंमत जर दोन रुपये असेल तर दोन रुपयाप्रमाणेच तो चहा लावला जाईल आणि खर्च कॅल्क्युलेट केला जाईल म्हणजे उमेदवाराला अवाच्या सवा खर्च करता येणार नाही त्याचबरोबर मतदान संपण्याच्या आधी अठ्ठेचाळीस तास म्हणजे आता वीस नोव्हेंबरला आपलं संध्याकाळी सहा वाजता मतदान संपत आहे तर त्याच्या आधी अठ्ठेचाळीस तास म्हणजे अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते वीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा अठ्ठेचाळीस तासाचा सायलेन्स पिरियड आहे या सायलेन्स पिरियडमध्ये कुठलाही प्रचार करता येणार नाही फेरी काढता येणार नाही सभा घेता येणार नाही किंवा इतर कुठल्या प्रकारे तुम्हाला प्रचार करता येणार नाही जाहीरपणे घरोघर जाऊन भेटी गाठीतून एक दोन तीन लोकांच्या समूहाने तुम्ही लोकांशी चर्चा करू शकता लोकांशी बातचीत करू शकता पण प्रचार करू शकत नाही प्रचाराला बंदी आहे अशा प्रकारे अनेक नियम आहेत आणि त्या नियमांच्या चौकटीमध्ये राहूनच उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना प्रचार करावा लागतो जाहीरनाम्याची गोष्ट तुम्ही काढली जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक पक्ष काही आश्वासनं देतो ही आश्वासनं दे आश्वासन कोणती द्यावीत आणि कोणती देऊ नयेत याच्याबद्दल मात्र ई सी आयने कोणताही नियम घातलेला नाही म्हणजे प्रत्येक पक्ष हा मुक्त आहे त्यांना पाहिजे ती आश्वासनं द्यायला आणि मतदारसुद्धा मुक्त आहेत त्या आश्वासनांबद्दल ती खरी आहेत का खोटी योग्य आहेत का अयोग्य याबद्दल निर्णय घेऊन त्यांना मत द्यायचं की नाही हे स्वातंत्र्य मतदाराला आहे त्यामुळे जाहीरनाम्यातल्या आश्वासनांबद्दल आचारसंहितेमध्ये कुठलीही वेगळी तरतूद अशी नाही ओके okay.